विना मास्क आणि सामाजिक अंतर न पाळणाऱ्या 204 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. गिरड पोलिसांनी 40,800 रुपयांचा दंड ठोकला आहे. गिरड परिसरात तसंच साखर बाहुली दर्गा परिसरात विना मास्क आणि सामाजिक अंतर न पाळता फिरणाऱ्या गर्दी करणाऱ्या 204 व्यक्तींवर कारवाई करत गिरड पोलिसांनी 40,800 रुपयांचा दंड वसूल केलाय. गिरड गावात पर्यटन स्थळ असल्यानं बाबा फरीद टेकडीवर चोरमार्गानं जाणारे पर्यटक आणि फिरायला जाणाऱ्या व्यक्तींवर गिरड पोलिसांनी 204 व्यक्तींविरुद्ध कारवाई केली आहे. कोरोना प्रतिबंध नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीकडून 40,800 रुपये दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई गिरड ठाण्याचे ठाणेदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर, सहाय्यक पोलीस कर्मचारी प्रशांत ठोंबरे, योगेश सोरते, महेंद्र गिरी, राहुल जानकर, बजरंग मुंडे, पंचम कोडगिरवार, रवी घाटुरले यांनी ही कारवाई केली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने पोस्टे गिरड हद्दीमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे तसेच मास्क न वापरणारे अशा आम्ही 204 लोकांवर कारवाई केलेली आहे व त्यांच्याकडनं 40,800 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. आणि आम्ही वर्धा पोलीस दलातर्फे सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी कोरोना अनुषंगाने आपली मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून संसर्गाला आळा घालावा.